उदाहरण पहिले, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 5x-3y = 8, 3x + y = 2. उकल. रीत पहिली. रीत दुसरी. x = 1 आणि y = -1 ही उकल आहे. उदाहरण दुसरे. 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. अशा प्रकारची एकसामायिक समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडवून समीकरणांची उकल सहज मिळते. उकल. म्हणून x = -2 आणि y = 3, y = 3 ही समीकरणांची उकल आहे. दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. उदाहरण 2x - y = 4 या समीकरणाचा आलेख काढा. उकल. 2x - y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x आणि y च्या 4 क्रमित जोड्या मिळवू. क्रमित जोड्या मिळवताना सारणीत दाखवल्याप्रमाणे x व y यांची 0 ही किंमत घेणे सोयीचे असते. पुढील आलेख पाहू. x चे समन्वयक आहे 0, 2, 3, -1. y चे समन्वयक आहे -4, 0, 2, -6. दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख काढताना खालील पायऱ्या ध्यानात घ्या. पहिली, दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या बिंदूंचे निर्देशक शोधा. दुसरी, आलेख कागदावर x अक्ष व y अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. तिसरे, सर्व बिंदू एकरेषीय येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. 0x + y = 2 हे समीकरण सोयीसाठी y = 2 असे लिहितात. या समीकरणाचा आलेख x अक्षाला समांतर असतो, कारण x निर्देशक कोणताही घेतला तरी प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 2 हाच येतो. x चे समन्वयक आहे a 1 4 - 3. y चे समन्वयक आहे 2 2 2. तसेच x + 0y = 2 हे समीकरण x = 2 असे लिहितात व त्याचा आलेख y अक्षाला समांतर असतो.